राम बगल में छुरी असा आपला कारभार नाही आहे. आणि म्हणून राम अयोध्या राम जन्मभूमी आमच्यासाठी अस्मितेचा मुद्दा आहे, श्रद्धेचा विषय आहे. तो राजकारणाचा मुद्दा आमच्यासाठी कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही मी मागच्या वेळेस बोललो, 10% आरक्षण देखील दिलं, जे आम्ही बोललो ते करून दाखवलं. आज काही लोक एकमताने इकडे झालं. आज जी भरती होती आहे पोलिसांची आणि शिक्षक भरती, विजयराव, याच्यामध्ये या मराठा आरक्षणाचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळणार. एकमताने मंजूर केलं. बाहेर जाऊन म्हणतात मराठा आरक्षण दिलंय पण टिकणार नाही. अरे टिकणार नाही, आताच तर दिलंय, टिकेल कसं असं विचार करा. टिकणार नाही याची कारणं द्या, आणि कसं टिकणार याची कारणं आमच्याकडे आहेत विजयराव. आणि म्हणून यामध्ये ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडल्या रिजेक्ट करताना, हे पुन्हा एकदा मी सांगतो, मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना मी त्यांच्यासोबत होतो, आणि त्यांचा जो प्रामाणिकपणा मराठा आरक्षणाला देण्याचा तो मी जवळून पाहिला आहे. काही लोक त्यांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या महाराष्ट्रातला मराठा समाज सुज्ञ आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पण, हायकोर्टामध्ये टिकवलं पण, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यानंतर ते रद्द झालं. म्हणजे कोण याला जबाबदार आहे? मी तर म्हणेल ज्या कितीतरी मोठे नेते झाले मराठा समाजाच्या साथीने आशीर्वादाने, जेव्हा जेव्हा त्यांना संधी होती मराठा समाजाला आरक्षण देण्याचं, तेव्हा त्यांनी ते दिलं नाही. जेव्हा आम्ही देऊ लागलो तेव्हा आडवे का येत आहे. आणि म्हणून या आरक्षणामध्ये 4 लाख लोक दिवस रात्र काम करत होते. या मराठा आरक्षण जे दिलेलं आहे हे कायद्याच्या कसोटीवर, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देणार, ही भूमिका सरकारची होती. तो शब्द आम्ही पाळला विजयराव. तुम्हाला पण भीती होती, पण आम्ही सांगितलं होतं. आणि कुणाला वाटलं नाही एवढ्या लवकर हे आरक्षण मिळेल, पण आरक्षण आम्ही दिलं. आणि बिलकुल यामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे हे सॅम्पल सर्वे नाही, एक्सटेन्सिव्ह डिटेलमध्ये सर्वे केला आहे. मराठा समाज सोशली एज्युकेशनली कसा मागास आहे हे सिद्ध करण्याचं त्याच्यामध्ये निरीक्षणामध्ये होतं. ते आम्ही मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सिद्ध केलं. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व कमिटीचे सदस्य यांचं धन्यवाद जेवढे द्यावे तेवढे थोडे आहेत, कारण एक चॅलेंजिंग काम होतं. आणि म्हणून मला तर आपल्याला एवढंच सांगतो की काही लोकांना वाटत होतं हे मराठा आरक्षण मिळणार नाही. जेव्हा फेब्रुवारी आम्ही जाहीर केलं तेव्हा म्हणाले आता फेब्रुवारी तर आचारसंहिता लागणार आहे, हे फक्त पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे. परंतु हे सरकार पळवाट काढण्याचं काम करणार नाही, ही वाट शोधणारं सरकार आहे आणि देणारं सरकार आहे. आणि म्हणून यामध्ये काही लोकांनी देव पाण्यात बुडवले होते, परंतु त्यांचे त्या देवाच्या आशीर्वादाने मराठा आरक्षण आम्ही दिलं. आणि म्हणून काही लोक जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचा, विष कालवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हे सरकार कदापि त्यांचा जे काही प्रयत्न आहे तो सफल होऊ देणार नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून आम्ही जे काही काम करतोय या गतीमुळे सगळेजण सैरभैर झालेत. आणि म्हणून मराठा समाजाला हे दिलेलं आरक्षण जे आहे हे टिकेल, त्याचा तात्काळ लाभ देखील आता सुरुवात झाली मिळायला. CEN News, देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.